आज माझी स्वतःची गाई, आज सकाळी मी शेतकऱ्यांची कामं करण्यासाठी व लग्नाला टायमिंग काढण्यासाठी मी सकाळी आज माझ्या रानात माझी गाई 10 वर्ष सांभाळलेली. पाठे मी रानात सोडली होती, गाईबरोबर मी होतो, पण अचानकपणे तिला साप चावला, अचानक माझ्या समोर गाई एक्सपायर झाली. ती आज गाई मी 10 वर्ष सांभाळलेली, आज मी आमच्या तलावामध्ये आणून टाकली आहे, तर ती आज कुत्री खात आहेत. मी एवढं शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं, बिगर पैशाचं कोणत्या अधिकाऱ्यावर दादागिरी न करता, कुणाकडून पैसे न घेता शेतकऱ्यांची लाखो मी कामं करून दिली आहेत, आणि अधिकाऱ्याला मी कुठला त्रास देत नाही, कुणाकडून पैसे घेत नाही. तरीसुद्धा माझी गाई आज 10 वर्ष सांभाळलेली. माझी मंडळी रोज तिला सांभाळत होती. गाईचे दावा सुद्धा तसंच आहे. आज हिरबळी बॅग सहन केलं, मला आता सहन व्हायला. म्हणजे माझीच गाय मेली असं नाही, एका माणसात 3-3 गाया, 4-4 गाया संगत मरत्यात, कोणाची माणसं मरत्यात, काही मरत, पण मी एवढं लोकांना सहकार्य करून, अधिकाऱ्यांना सहकार्य करून कुणाची खंडणी नाही, कुणा माझा त्रास नाही, फक्त मी जनतेची सेवा करीत असल्यामुळे हे मला दुःख वाटत आहे, दुसरं काही नाही. दावत रे, अचानकपणे म्हणलं लोकांची कामं करण्यासाठी लवकर हुरका म्हणलं, आणि ही अचानक रानात काय गवतात साप चावला, माझ्या समोर गाई मेली, मला काही करता येणार. डॉक्टरला फोन केला, डॉक्टर म्हणले साप चावला असेल, इतका अर्जंट काही मरू शकत नाही. अयो अयो, काय करायचं आता.